1000 कोटी रुपयाचं बजेट यावर्षी जाहिरातीचं आहे. एका जाहिरातीने एकानं जाहिरात दिली 23% जाहिरात 26% जाहिरात दिली लगेच 23% रागवतोय. मग 23% दंगा केला की 26 अधिक 23 मिळून जाहिरात करतात म्हणून 26% पण म्हणतोय नको नको राहू दे आणि 23% पण म्हणतोय आता मिटवून घेऊया. दोघांना पाठीचा कणा राहिलेला नाही. सर्वेतून आम्ही किती लोकप्रिय हे सांगायच्या ऐवजी मग निवडणुकाच घ्या ना. महाराष्ट्राच्या विधानसभेच्याच निवडणुका घेऊन जाऊ दे. आता जाऊ दे जिल्हा परिषद राहू दे, पंचायत समिती राहू दे, नगरपालिका राहू दे. एकदा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊन जाऊ दे. आमच्यातले बरेच आमदार पलीकडे भारतीय जनता पक्षाकडे गेलेत. 105 भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ना. तशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद 60-70 आमदाराची, त्याच्यावर नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले असे सगळे उदारीवर आणलेले आमदार आहेत. आणि महाराष्ट्रात वारं आता बदलायला लागले. एमव्हीए सरकार पुढच्या वेळी पुन्हा सत्तेवर येणार असं लोकांना वाटायला लागले आणि म्हणून आता आमचा पक्ष काँग्रेसचा पक्ष आणि फार तर मी म्हणतो शिवसेनेत नाही पलीकडे गेलेले जे आमदार आहेत आता ते द्विधा मनस्थितीत आहेत. आता आपण आपल्या घरटी परत जाऊया अशी भूमिका आता हळूहळू आमदारांच्या मनात आलेली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर आबा तुम्ही पक्षात आला तुमचं स्वागत करतो पण पुढच्या वर्ष दीड वर्षात अजितदादांना आणि आम्हा सर्वांना आपल्यासारखे जे आमचा पक्ष सोडून गेलेले नको त्या छायेखाली गेलेले त्या सर्वांना परत येण्याची भावना तयार होईल त्या सर्वांच्या स्वागतासाठी आता आम्ही तयार आहोत. आज या निमित्ताने महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय आणि त्या बदलत्या वातावरणाला तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा दिला पाहिजे. मगाचे सगळे मुद्दे शेतकऱ्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, जाहिरातीत 1000 कोटी रुपयाचं बजेट यावर्षी जाहिरातीचं आहे, एका जाहिरातीने एकानं जाहिरात दिली 23% जाहिरात 26% जाहिरात दिली लगेच 23% रागवतोय. मग 23% दंगा केला की 26 अधिक 23 मिळून जाहिरात करतात. थोड्या वेळापूर्वी तासाभरापूर्वी सह्याद्री बंगल्यावर 26% आणि 23% मिटिंग चालू आहे सगळं मिटवायला, कारण सगळं आपलं उघड येईल म्हणून 26% पण म्हणतोय नको नको राहू दे आणि 23% पण म्हणतोय आता मिटवून घेऊया. दोघांना पाठीचा कणा राहिलेला नाही. सत्तेसाठी लाचारी पत्करणारी ही सगळी मंडळी जरा महाराष्ट्रातनं बाजूला करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी ताकदीनं पुढच्या निवडणुकात केलं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूस निवडणुकांची वाट बघतोय. निवडणुका घेण्याचं धाडस यांचं नाही. सर्वेतून आम्ही किती लोकप्रिय हे सांगायच्या ऐवजी मग निवडणुकाच घ्या ना. महाराष्ट्राच्या विधानसभेच्याच निवडणुका घेऊन जाऊ दे. आता जाऊ दे जिल्हा परिषद राहू दे, पंचायत समिती राहू दे, नगरपालिका राहू दे. एकदा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊन जाऊ दे. एवढी लोकप्रिय तुमची असतील, तुम्ही एवढे लोकप्रिय असेल तर मग एकदा निवडणुकीत राजीनामा सरकारनं द्यावा आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या विधानसभा बरखास्त करून नव्या निवडणुका लावाव्यात आणि तुमची लोकप्रियता ही किती आहे हे एकदा तपासून घ्यावी अशी आमची सगळ्यांची आग्रहाची मागणी आहे.